शिवसेनेचे दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाच्या प्रत्युत्तरादाखल भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर तोफ डागली। ते म्हणाले की कालच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी गरळ ओकली असून आम्हाला जनतेने नाकारलं नसून राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाला नाकारलं आहे व शिवसेनेला वरपास केलं आहे। जोपर्यंत आमच्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत आम्ही महाराष्ट्राला बंगाल होऊ देणार नाही। ईडी व सीबीआय ज्यांना कोर्टाने आणलं असून ज्या सरकारचे तुम्ही मुख्यमंत्री आहात ते सरकार महाराष्ट्रातील सर्वात जास्त भ्रष्ट सरकार असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला। एकेकाळी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं रुठलं जायचं, पण काल आम्ही त्या ठिकाणी केवळ गरळ ओकताना सन्माननीय मुख्यमंत्र्यांना बघितलं। खरं म्हणजे सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांना या गोष्टीचं कदाचित विस्मरण झालं की जनतेनं भारतीय जनता पक्षाला नाकारलं नाही, जनतेनं काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारलं आणि शिवसेनेला वरपास केलं। आम्ही जेवढ्या जागा लढलो त्यापैकी जवळपास 70% जागा भारतीय जनता पार्टी जिंकली, शिवसेना 45% जागा जिंकली। त्यामुळे तुम्ही जनतेच्या मतांशी बेईमानी करून सत्तेवर आला। तुम्ही ज्या आविर्भावात सांगताय की जनतेने तुम्हाला नाकारलं, भाजपला नाकारलं, नव्हे जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारलं आणि तुम्हाला वरपास केलं, आणि त्यामुळे हे बेईमानीनं तयार झालेलं सरकार आहे। आणि मला तर असं वाटतं की आता तरी माननीय उद्धवजींनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे आणि मान्य केलं पाहिजे की मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती आणि ती त्यांनी पूर्ण केली। राजकारणात महत्वाकांक्षा असणं हे चुकीचं नाही आहे, पण ती लपवून त्याच्या पाठीमागे तत्वज्ञान उभं करणं हे मात्र चुकीचं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की समजा दिलेला शब्दच पूर्ण करायचा होता तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आलं असतं। दिवाकर रावते साहेब होते, सुभाष देसाई साहेब होते, एकनाथ शिंदेजी होते। खरं म्हणजे इतिहासात आपण डोकवल्यानंतर लक्षात येतं की जर मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर राणेंना पक्षातनं का बाहेर जावं लागलं, राणेंना काही पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं, राज ठाकरेंना पक्षातनं बाहेर का जावं लागलं। त्यामुळे ठीक आहे, तुमची महत्वाकांक्षा होती ती तुम्ही पूर्ण केली, पण त्याकरता आता आम्हाला दोष देणं थांबवा। 2 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री पदावर आहात आणि आता तेच ते सांगून किती दिवस वर्ष तुम्ही काढणार आहात। खरं म्हणजे आपण जर या ठिकाणी बघितलं तर मुख्यमंत्री असं म्हणाले की आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे। बंगाल करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे? ज्या बंगालमध्ये युनियन बाजीमुळे आणि एक्स्टॉर्शनमुळे एकही उद्योग टिकलेला नाही, जो कोलकाता देशाची आर्थिक राजधानी होता त्या कोलकातामध्ये आज अवस्था काय आहे, आणि तुम्हाला बंगाल करायचं आहे म्हणजे तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हातपाय छाटून, त्याचं मुंडकं छाटून, त्याला फासावर लटकवायचं आहे, अशा प्रकारचा महाराष्ट्र तुम्ही घडवणार आहात का? भारतीय जनता पार्टी स्पष्टपणे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो, जोपर्यंत आमच्यात रक्ताचा एकही थेंब आहे आम्ही महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही। महाराष्ट्र महाराष्ट्रच राहील, काय वाटेल ते आणि कुणाचे काही मनसुबे असले तरी ते मनसुबे उधळून लावू, पण महाराष्ट्राचा बंगाल हा आम्ही या ठिकाणी कुठल्याही हलतीत होऊ देणार नाही।